नमस्कार. SNDT महिला विद्यापीठाच्या पदव्युत्तर संगीत विभागाद्वारे आयोजित या विशेष संगीत सभेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजची ही सभा दोन अर्थांनी विशेष आहे. पहिली गोष्ट म्हणजे आजच्या सभेचे कलाकार हे पद्मभूषण उस्ताद निसार हुसेन खान साहेब, रामपूर सेसवान घराण्याचे अध्वर्यू ज्यांना म्हटलं जातं, त्यांचे साक्षात पण नातू आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुण्यामध्ये आपला कार्यक्रम ते प्रथमच सादर करत आहेत. इतकी दैदिप्यमान परंपरेचा असा वारसा घेऊन आलेल्या कलाकाराचं गाणं ऐकण्यासाठी पुण्याच्या रसिकांमध्ये निश्चितच अतिशय उत्सुकता आहे. तर खासाहेबांचं मी स्वागत करते. पुण्यातले ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक आणि आमच्या विभागाचे मार्गदर्शक डॉक्टर विकास कशाळकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि कलाकारांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. खासाहेब उस्ताद गुलाम नियाज खासाहेब, खासाहेब आपका पुणे शहर में और इस संगीत के महफिल में हम हार्दिक स्वागत करते हैं और हम शुभकामनाएं देते हैं आपके प्रति कि आज आप अपने गायन से सभी का दिल जीत लो और इस शहर में बार बार अपनी कला की प्रस्तुति करने का अवसर आपको प्राप्त हो, ऐसी शुभकामनाएं. तबल्यावर संगत करत आहेत सुप्रसिद्ध तबला वादक पंडित मुकेश जाधव. संवादिनीवर संगत करत आहेत पंडित आदित्य ओक. तानपुऱ्यावर संगतीला आहेत आमच्या विभागामध्ये PhD साठी संशोधन करणाऱ्या विद्यार्थिनी श्रीमती राजश्री महाजनी. तसेच आमच्या विभागाच्या अभ्यागत प्राध्यापिका श्रीमती प्रीती बनहट्टी. आजच्या कार्यक्रमाला ज्यांची ध्वनी व्यवस्था लाभलेली आहे ते श्रीयुत सुनील पानसरे. धन्यवाद सर. यानंतर आजचे कलाकार उस्ताद गुलाम नियाज खा यांचा परिचय देण्यासाठी संगीत विभाग प्रमुख डॉक्टर शीतल मोरे यांना मी आमंत्रित करते. नमस्कार. विभाग प्रमुख या नात्याने मी आपणा सर्वांचं स्वागत करते. थोडक्यात परिचय करून देते उस्ताजींचा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख कलाकार रामपूर सेसवान घराण्याचे माननीय उस्ताद गुलाम नियाज खा यांनी वयाच्या अवघ्या 250 वर्षी गाण्याची तालीम त्यांचे आजोबा पद्मभूषण उस्ताद निसार हुसेन खा यांच्याकडून घेतले आणि ते भाग्य त्यांना लाभलेले आहे. संगीताचे बाळकडू त्यांना कधी मिळत गेले आणि रियाज कधी होत गेला हे त्यांना बालवयात खेळण्याच्या वयात कळलेही नाही. आजोबांप्रमाणेच त्यांनी ख्याल गायन व विशेषत्वाने तराणा या गीत प्रकारावर प्रभुत्व मिळवलेले आहे. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी प्रथम स्टेजवर गायन सादर करण्याची संधी त्यांना कोलकाता येथे लाभलेली आहे. संगीत रिसर्च अकॅडमी म्हणजे ITC संचालित संगीत रिसर्च अकॅडमी जी आहे त्याचे ते स्कॉलर आहेत आणि त्या संगीत रिसर्च अकॅडमीचे संमेलनं जी होत असतात त्यात प्रथम त्यांनी ITC संगीत संमेलन दिल्ली येथे अवघ्या 12व्या वर्षी त्यांचं गाणं सादर केलं होतं. या संमेलनामध्ये पंडित भीमसेन जोशी, उस्ताद राशिद खा साहेब,
उस्ताद सुलतान खा यासारख्या दिग्गजांनी सुद्धा त्यांची कला सादर केली होती. काही त्यांचे त्यांच्या ज्या मैफली झाल्या आहेत त्या मी ठळकपणे सांगते. कलामंदिर कोलकाता, डोवेल लेन कॉन्फरन्स कोलकाता ही खूप प्रसिद्ध कॉन्फरन्स आहे कोलकात्याची. सूर सिंगार परिषदेचे ते सूरमणी आहेत. नंतर संगीत नाटक अकॅडमीसारख्या प्रख्यात मंचावरून त्यांनी आपले गायन सादर केले आहे. मर्चंट चेंबर कॉन्फरन्स कानपूर, निखिल बॅनर्जी स्मृती समारोह न्यू बराकपूर असे अनेक कार्यक्रम त्यांनी सादर केले आहे देशभरात आणि परदेशातही त्यांनी त्यांचे कार्यक्रम सादर केले आहे. अशा या युवा कलाकाराचं आज गाणं आपण ऐकणार आहोत, तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. यानंतर प्रीती बन्हट्टी आधीच आभाराचं काम करेल, कारण मग नंतर एकदा गाणं सुरू झाल्यावर परत बोलायला नको. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख कलाकार उस्ताद गुलाम नियाज खानजी हे आपल्या निमंत्रणाला मान देऊन येथे आपली कला सादर करण्यास आले, त्याबद्दल मी त्यांची विभागातर्फे आभारी आहे. बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तपलावादक पंडित मुकेशजी जाधव हे आज सात संगतीसाठी आले, त्यासाठी मी त्यांची आभारी आहे. तसेच संवादिनी सात संगतीसाठी श्री आदित्यजी ओक यांचेही मी विभागातर्फे आभार मानते. सर्व कार्यक्रमासाठी ध्वनिव्यवस्था ज्यांनी उपलब्ध करून दिली ते श्री प्रशांत उरणकर आणि सुनील पानसरे यांचेही मी विभागातर्फे आभार मानते. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मी श्री नादा ठाकरसी महिला विद्यापीठ पुणे संगीत विभागातर्फे आभार मानते. सर्व श्रोत्यांना एक विनंती आहे की आपले मोबाईल फोन सायलेंट मोडवर ठेवावेत. आता मी उस्ताद गुलाम नियाज जी खान यांना विनंती करते की त्यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद. आप सब गुरुजनों को मेरा नमस्कार. और गाने से पहले मैं आप सब लोगों से इजाजत चाहता हूं. राग यमन से शुरुआत कर रहा हूं. Yeah.
Hey.
मेरे Yeah.